फाटले काय दीस गोयांची चर्चा चालली राजकीय मळार की कॅबिनेट रिशफल जावपाचे म्हणजे त्याची अपडेट आता ती फायनल कन्फर्म न्यूज इल्ली आहे. निलेश काब्राल फाटले 2 दीस निलेश काब्राला देवचो पडटलो म्हणून बातमी येताली ते आता कन्फर्म झाली आहे. कालच्या नो गोळा जेव्हा चालू झाला निलेश काब्राल गोयात नसले ते आज सकाळी साखळे मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावर वसून त्यांच्यानी मुख्यमंत्र्याक ते मेळे पण सकाळीपर्यंत कन्फर्म करू नसले त्यांच्यानी रेझिग्नेशन घेऊन येईल म्हणून पण आता कन्फर्म झालं ते मुख्यमंत्र्याक रेझिग्नेशन त्यांच्यानी केला म्हणून आधी जातली म्हणून हेजे फाटली फाटभुये फाटले खूप दीस चालू आसले. पोरू सप्टेंबरान जेव्हा 8 काँग्रेसचे आमदार जेव्हा भाजपात येले त्यांना आलेक्स सिक्वेराक पहिली मंत्रीपद प्रोमिस केले असले कारण त्यांचा 8वा आमदार जो तुटठड करपाक 8वा आमदार जो जाय आसलो तो मेळूंक नासलो आणि त्या आलेक्स सिक्वेराक त्या टायमार भितर घेत असताना त्या मंत्रीपदाचे प्रोमिस केले ते फुलफील करपाक त्यांना 1 वर्ष लागले. ते उपरांत आता पुढे लोकसभा इलेक्शन येऊपचे हा भाजपा भितर खंयच्याच कॅबिनेटाक हात लावपाक खंयच्याच मंत्र्याक हात लावपाक भितर एक हे असले ओपोज असलो की असा ते अजूनही लोकसभेच्या इलेक्शना उपरांत परफॉर्मन्स पळोवन मागीर रिशफल करूया असो मुद्दो सगळे आमदार मांडटाले इवन भाजपचे फुडारी मांडटाले पण लोकसभेच्या पयली हे स्वेरिंग इन करपाक फुडें वचपाचें सरकारान डिसिजन घेतला. आतां लोकसभाच्या हितूंतल्यान कॅल्क्युलेशन फक्त निलेश कित्याक निलेशाचें नांव येवपाक लागलें तेन्ना खूब वटेच्यान रिएक्शन्स येवपाक लागली. एकटो एक जो मंत्री गव्हर्मेंटान जो बरो परफॉर्मींग तेणें फाटल्या टर्मान बरो परफॉर्मन्स दाखयला आपलो पॉवर डिपार्टमेंट आनी बाकीच्या डिपार्टमेंटांनी आनी ह्या टर्मान तरी पीडब्ल्यूडी मिनिस्टर म्हूण तेचो परफॉर्मन्स तेणें दाखयला एक परफॉर्मींग मिनिस्टर म्हूण तेका वळखता तेका कित्याक ड्रॉप करता काय म्हणून असो प्रश्न खूप जाण विचारपाक लागले. अशी रिएक्शन सोशल मिडिया वेल्यान येवपाक लागली त्याच्या फाटल्या कारणा लोकसभेचे इलेक्शन लक्षात दवरून कारण लोकसभेक दोनूय सीट जिखून दिवपाचे गोय भाजपा मुखार टार्गेट आहा. तितून असे कंडिशन झाले की कॅथलिक आमदाराक कॅथलिक मंत्री जर घेतलो कॅथलिक आमदाराक जर मंत्री करतलो नवीन जाल्यार कॅथलिक मंत्र्याकूच रिप्लेस करून तो करचो असो एक ठराव झालो एक असं एक डिसिजन झालं जे असे असपास जाय तसे तिंग सगळ्या फ्रंटातल्या इनपुट्स तसे डिसिजन झाले. आता कॅथलिक मंत्री बाबूश मनसरा दा माविन उदिनो आणि निलेश काब्राल हे 3 जण असले सो हितूतले कोणाक काढतलो. आता लोकसभेचे जर आम्ही दोळे मुखार दोरले जाल्यार वास्को दाबोळेचो माविन रिप्रेझेंट करतात. माविन ऍक्च्युली एन्टायर तालुको रिप्रेझेंट करतात त्याचो इन्फ्लुएन्स एन्टायर तालुक्याचेर आहा आणि साऊथ गोवान मारमंगोवा पडिल्ल्यान साऊथ गोवान माविना सारखे डिस्टर्ब करप पॉसिबल नासले. दुसरे जर बाबुशाक दिलो बाबूश जरी पणजेचो आमदार असलो तरी एन्टायर तिसवाडीचेर त्याचो कंट्रोल असता एन्टायर तिसवाडीन त्याचो इन्फ्लुएन्स असता तो कुमारजुवा कॉन्स्टिट्युएन्सी धरून सांतांद्रे धरून तालिगांव जर आहात तालिगांव पणजे जर आहात हे सगळे आणि सांताक्रूज हे सगळे तालुक्यांचे त्यांना इन्फ्लुएन्स असतात. सो लोकसभेच्या इलेक्शन जर मदीं दिल्या दोग जाणांक लावप शक्य नासले हात लावप शक्य नासले. निलेश काब्राल 2 आठवडे पयली हेडोनान येयलो तेन्ना ही मुद्दो जेन्ना आमी तेच्या मुखार मांडलो तेन्ना तेणी सध्या कांय डिस्टर्ब करूं येना अशें म्हटलें आनी परफॉर्मन्स बेसिसाचेर हे सगळे डिसिजन जाता अशें म्हटलेले. आनी आनी एक टॉन तेणी असो मारलेलो की आपल्याचेर काय कसली केसी ना आपल्याची रेप केसी ना आपल्याची कसली फॉर्जरी वा स्कॅमाच्यो केसी ना तरी आसतना आपलें नांव कित्याक येता काय म्हणून आनी हे दोनी मुद्दे बाकीचे दोन कॅथलिकांचे केसी चालू आहा मडगांव कोर्टान आमी कवरेज करीत आसता त्यांच्यो केसी आहात तेजेर तो एक इशारो असलो त्यांचा. तरी असताना आता फायनल झाल्या निलेश काब्राल जे पीडब्ल्यूडी मंत्री असले तिने आपले रेझिग्नेशन मंत्रीपदाचे रेझिग्नेशन धाडला आणि आयज सांग म्हटल्यार आलेक्स सिक्वेरा जे न्हुयेचे आमदार आज काँग्रेसीतल्यान भाजपात येल्या तेंका स्वेरिंग इन करता. कॅथलिक एमएलएचो म्हणलो जाल्या उपरांत आता हे दोन जे दुसरे कॅथलिक माविन आणि बाबुशा ते जसे आपले तालुको रिप्रेझेंट करता पण काब्रालाचे केसीन वेगळे आहात. काब्राल कुडचड्या वयल्यान तो ऍक्च्युली साश्टीचो पण कुडचड्या वयल्यान ते तिन्ना निवडून येले भाजपाच्या तिकीटाचेर पण त्यांची जी फाटल्या 2 इलेक्शनांनी 2012 आणि मागीर 2017 त्यांची जी विनिंग मार्जीन असताली ती 5,000-8,000 अशी पर्यंत वयर गेली आणि अचानक ती 2022 ती एकदम सकयल येली आणि 1,000-च्या सकयल गेली आणि फुल ते तो बेल्टूत भाजपा म्हणजे भाजपाक फॉलो करपी चडसो आणि तितूंतल्यान तिका एक कळ की जर लोकसभेच्या लक्षात घेऊन आम्ही जर डिसिजन घेता जाल्यार काब्रालाचो इन्फ्लुएन्स वोटर म्हणून मतदाराक इन्फ्लुएन्स मास तेजे एप्रोच आहा फक्त कुडचड्या पुरतो आहा आणि कुडचडे ही भाजपाक फॉलो करून म्हणजे भाजपाची एक बालेगिल्लो असो. काब्रालाक जर मंत्रीपदा वयल्यान देविता देव म्हणून सांगतात जाल्यार
लोकसभेच्या मतान भितर तिचो काय व्हडलो तिचो इम्पॅक्ट दिसचो ना वा बदल दिसचो ना वा तिचो इन्फ्लुएन्स जातो ना तेका त्याचे सराउंडिंग जे बाकीचे तालुका आसा त्यांचा इन्फ्लुएन्स नासलो कापडाला तो चढ तसं इन्फ्लुएन्स नासलो त्या हे लोकसभेचेच इलेक्शन दळे मुखार दोन हे कापडाला काढपाचे डिसिजन जाल्यार स्पष्ट जाता. दुसरे आता इले एक डिसिजन झाले आणि स्वेरिंगीन केले म्हणजे पोर्टफोलिओ दिवचे पडटले. पोर्टफोलिओ आता खंयचे दिसले कारण कापडाला हेवी सारखे पोर्टफोलिओ घेऊन आशिल्लो एक पीडब्ल्यूडी मागीर लॉ डिपार्टमेंट त्यांचे कडे असले एनवायरमेंट डिपार्टमेंट त्यांचे कडे असले ही मेन डिपार्टमेंट ते सांभाळतले ते सरळ काढून आलेक्साक दितले काय किती कारण एकूच चेंज जाता फक्त काबराल देवता आणि आलेक्स येतात एकूच मंत्री त्या ह्या मंत्र्याची त्या मंत्र्याक वयतली काय म्हणून सगळ्यांना माहिती मिळता ती अशी की हेच कॅबिनेट चेंजीस जे आहात ते निमित्त घेऊन सीएम पोर्टफोलिओ रिशफल परफॉर्मन्स बेसिसाचेर करपाक शकता असे कळटा. असे मध्ये आयकू येतात की सुजनाक परत आपले पीडब्ल्यूडी मेळपाक शकता ते पहिली पासून पीडब्ल्यूडी पोर्टफोलिओ सांभाळून येते आहात असे आयकपाक गेले की काबरालचे जे पीडब्ल्यूडी जे सांभाळतात ते परत सुदिनाक वचपाक शकता. सुदीन जे पॉवर सांभाळटलो ते पहिली आलेक्स सिक्वेरान काँग्रेस रिजिमा टायमार दिगंबर कामतीच्या अंडर तरी पॉवर डिपार्टमेंट आणि एनवायरमेंट सांभाळल्या सो ती काबरालची ती डिपार्टमेंटा परत आलेक्साक वचपाक शकता कारण ती आलेक्सान पहिली सांभाळली फाटल्या टायमार 5 वर्सां ते मंत्री असले एनवायरमेंट आणि पॉवर डिपार्टमेंटाचे आणि उरता त्यांचे लॉ डिपार्टमेंट जे उरता ते एक वेळ सीएमाकडे उरपाक शकता आणि हे झाले फक्त दोघांमधले पोर्टफोलिओ चेंजीस ते हेच निमित्त घेऊन रिशफल करता असताना आणि काही चेंजीस करपाक जाय त्यो चेंजीस आमकां दिसपाक शकता. येता ते थोडे म्हणजे हे पुढे डेव्हलपमेंट करता किने पोर्टफोलिओ भितर किने चेंजीस जाता बाकीचे मंत्र्यांचे पोर्टफोलिओ किने चेंजीस करता त्यो आमकां डिटेल्स मेळटल्यो. मिडिया जर्नलिस्ट साईला आलोकी शिवकार स्टुडंटा खातीर Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications.